पूर्णपणे क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा या ठिकाणी वापर केला जातो. पूर्णपणे साखळदंडाने ज्या पद्धतीने बांधून ठेवलं जातं तशा पद्धतीने पूर्णपणे बांधून ठेवलं. दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे हात खोलण्याची कोणतीच संधी गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी देताना दिसत नाही. परंतु इथे मात्र चांगला फटका आणि चेंडू जातो बघता बघता सी नारेच्या पलीकडे चौका. डीजे धावसल कर धावा लागतात त्या तेरा धावसंख्येवर दुसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विच वॉज रिप्रेझेंटेड बाय विकी पाटील. विकी पाटील याच्या माध्यमातून दुसरं षटक सजवलं होतं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसल कर धावा लागतात त्या फक्त 13. आणि जसं तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल तसं मी या मायक्रोफोनवर निमंत्रित करतोय या निमंत्रातील एक दिग्गज आवाज उमेशजी म्हात्रे. सर आइए आगे आगे का आंखों देखा हाल उमेशजी आपके जुबान से धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच म्हात्रे सर. तर आपण पाहतोय नगर सेवक चषक शिरवणे 2017 मध्ये सर्वांचं मी पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर सन्मान्य पाहुण्यांचं हार्दिकाचं स्वागत करतो आणि घेऊन जातो तिसऱ्या षटकाकडे. राईट टाइम ओर द विकेट. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय चेंडूला स्वतः फॉलो थ्रू मध्ये अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जातं. विकी भोईर रफ्तार का राजा निर्धाव चेंडूची सांगता आणि धावावाल्या धावफलकावर पहा एक गडी बाद दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फक्त 13 धावा. एक जबरदस्त देखणी स्पर्धा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून इथे रंगताना दिसते. रामलीला मैदान आपण पाहतोय का सुंदर असा चेंडू खोलवट टप्प्याचा थेट इष्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न परंतु बालमबाल इथे बजावलाय योगेश आणि एक धाव मात्र भेटते योगेशच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या मात्र धाव फलकावर लागते 14 धावा. एक गडी बाद 14 जीवदान दिले योगेशला. महाबलेश्वर होते असं जीवदान या योगेशला दिलं होतं. एक धावांवर मात्र झेल सोडला होता ओंकार पाटील कोपर खेळण्याचा क्षेत्ररक्षक आणि 50 धावांची एक जबरदस्त अर्धशतकी खेळी या योगेश भगतनं धुवाधार फलंदाजी केली होती. आपल्याला माहित आहे जीवदानं किती धोकादायक असतात क्रिकेटमध्ये. यावेळी बघा चेंडू लेट कट केला ग्लान्स केला चेंडू बॅकवर्ड पॉईंट आणि गली क्षेत्रामध्ये तिथं अजिंक्य पाटील चेंडू होते तर अडवतो फेक करेल तोपर्यंत एक धाव रोहित याला आणि धावसंख्या मात्र धावफलकावर असेल 15 धावा. आमचे समालोचनचे आमचे गुरु संतोष म्हात्रे इथे आला असेल तर सर व्यासपीठावर तुमचं हार्दिकाचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यावेळेस बघा पूलचा फटका चेंडू आकाशामध्ये नो मॅन स्लॅड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि एक धाव दुसरी धावी तीच रनिंग बिटवीन द विकेटने पूर्ण केलेली आहे. योगेश भगत आणि मी म्हणेन रोहित म्हात्रे या दोन्ही फलंदाजांना काहीतरी आज भिनसलाय काय. रोहित म्हात्रे परफेक्ट मिडल बॉय करू शकत नाही चेंडू अतिशय धुवाधार फलंदाजी करणारा फलंदाज आज मात्र बांधला गेलाय या विकी भोईरच्या माऱ्यानं. यावेळी बघा स्लोवर गतीमध्ये परिवर्तन आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग करतोय आणि चेंडू मात्र थेट एसटी रक्षकाचा रवी म्हात्रेचा भेद घेतोय निर्धाव चेंडू. धावसंख्या पहा दोन षटक आणि चार चेंडूंचा खेळ पाच चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर आहे रेस्ट ऑफ नवी मुंबई संघाची धावसंख्या एक गडी बाद 17 धावा. नवी मुंबई प्रीमियर लीगचा प्रबल दावेदार संघ शिरवणे प्रतिष्ठान वर्सेस रेस्ट ऑफ मुंबई. यावेळी बघा ओरपीच होता त्याला खांडून काढलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक धाव दुसरी धाव ही पूर्ण केलेली आहे आणि दोन धावानं धावफलकावर वृद्धिंगत असा धावफलक दिसतोय 19 धावा. तीन षटकांचा खेळ संपला आणि तीन षटकांच्या मात्र समाप्तीनंतर धावसंख्या ही धावफलकावर लागते एक गडी बाद 19 धावा. डीजे बघा आपण पाहतोय एक जबरदस्त सामना नवी मुंबई प्रीमियर लीगचा
मागच्या हंगामातला प्रबल दावेदार संघ शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे वर्सेस रेस्ट ऑफ नवी मुंबई। संतोष मात्रे सर तुम्ही आला असाल तर व्यासपीठावर या, तुमचं या नगर चिमक चषक 2017 मध्ये हार्दिक असं स्वागत असेल। पहा तीन षटकांचा खेळ संपला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 19 धावा एक संयमी सुरुवात मानावी लागेल रेस्ट ऑफ नवी मुंबई। नवीन गोलंदाज स्वतःचं पहिलं संघाचं चौथं षटक रवी भात्रे राईट हॅम बाउंड्री विकेट। यावेळी बघा डाबेष्टीच्या खूपच बाहेर चेंडू पंचांनी ते इशारा दिला नियम क्रमांक 25 इथं वापरला जातोय व्हाईट बॉल स्वैर चेंडू इथं घोषित केल्यानंतर धावसंख्या मात्र आकार घेते 20 आकड्यावर। पहा अमोल मात्रे व्यासपीठावर तुमचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। पुढचा चेंडू रवी भात्रे राईट हॅम राऊंड विकेट। यावेळी बघा खोलवर टप्प्याचा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खांडून काढला चेंडूला तिथं यष्टीरक्षक चेंडूवरती जातो अडवतो फेक करेल तोपर्यंत एक धाव यमाना पूर्ण करतोय रोहित मात्रे। मागच्याच ओव्हरमध्ये मी उल्लेख केला होता रोहित मात्रे मध्ये काहीतरी भिनसलात परफेक्ट मिडल करू शकत नाही हा चेंडू। बघा माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार हे नेहमीच होत असतात तसे क्रिकेटमध्येही चढ उतार हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि या क्रिकेटवर आणि जीवनवर एक जबरदस्त कविता ते जगदीश खेबूड करायला गेले होते। बघा ऑफ ड्राईव्ह केला जमिनीच्या समांतर चेंडू जातोय डीप लॉंग ऑफला तिथं क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बंबर्डी उडाल्यानंतर दोन धावा एवढा पूर्ण तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु थांबवलं जातं आणि दोन धावानं धावफलकावर पहा 23 धावा। क्रिकेट आणि जीवन कसं आहे ही दाखवणारी एक सुरेख कविता जगदीश खेबूडकर लिहिलेली होती। अफाट आयुष्या मैदानातून तू येशू वेलू वेली डाव तुझा येताच जमिनीशी तू आपली केली काल करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी भव तालित। यावेळी बघा डावेष्टीच्या खूपच बाहेर चेंडू आणि एक धाव प्लस व्हाईट व्हाईटचा इशारा होतोय डाबेष्टीच्या खूपच भरकटला चेंडू आणि एक प्लस एक असे दोन धावा या धावफलकावर लागल्यानंतर 25 धावा। संकट चेंडू फेकी भव तालित झेल घ्यावया झोतो फासे टाकी मागे टपला एष्टी रक्षक तुझा उदलन डाव या साऱ्या नात चकविशील तर मिलेल तुझला धाव चतुर आणि सावध जो तोच इथं रंगला हे जीवन म्हणजे म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। पहा किती सुंदर अशी कविता आहे। यावेळी बघा फाईन लेगला चेंडू टटवला जातो एक धाव एवढा अपेक्षित आहे आणि एक धावाने धावफल कवर पळा 26 धावा। दुसरे धावेचा प्रयत्न जरूर झाला आणि मात्र योगेश भगत हा धावचे चरोपाने दुसरी खिंडार इथं पाडली जाते रेस्ट ऑफ नवी मुंबईला दोन गडी बाद धावसंख्या धावफल कवर असेल 26 धावा। डीजे तू ऐकत असता जयघोषांचे नारे नकोच विसरू काल गतीचे वारे फटकार अचूक तू चेंडू या काळाचा आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। पहा किती सुंदर कविता क्रिकेट कसा आहे क्रिकेट काय आहे व्हाईट बॉलचा इशारा त्यातून एक सुरेख सांब दाखवणारी आपल्याला कविता अजूनही ती मोहित करते धावसंख्या धावफलकावर असेल 27 धावा दोन गडीबा 27 राईट हॅम राऊंड विकेट। यावेळी बघा पूलचा फटका पूल इज अ सक्सेसफुल चेंडू सीमारेचा पार षटकार पहा आता काहीतरी सूर मात्र घवसलाय या रोहितला क्रिकेट आणि जीवन याच्यामध्ये किती सुरेख साम्य दाखवणारी ती कविता आपल्याला अजून मोहित करून जाते। यावेळी बघा अनड्राईव्ह केला चेंडूला वायडीश लॉंग ऑन हा चेंडू चाललाय तिथे विकी फोर चेंडूवरती येतो अडवतो फेक करेल तोपर्यंत एक धाव इथं अपेक्षित आहे रोहितला धावसंख्या धावफलकावर। बघा षटकार मारल्यानंतर 34 धावा दोन गडी बाद 34 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे। मी तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर आमचे सन्माननीय अतिथी आहेत त्यांच्या सर्वांचं मी या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो। यावेळी बघा सुरेख चेंडू मिडविकेटला खेळून काढलाय
तिथे विकी बॉय पुन्हा चेंडूवरती जातो, अडवतो फेक करेल, तोपर्यंत एक धाव इथं अपेक्षित असेल आणि एका धावानं धावफलकावर पहा दोन गडी बाद चार षटकांचा खेळ संपल्यानंतर 35 धावा डीजे. पहा या फलंदाजाला कोहिनूर का म्हटलं गेलं हा प्रश्न केला होता आपल्या कुणाल सरानं, आणि ते जिवंत उदाहरण मागच्या ज्या झोन स्पर्धा झाल्या होत्या तिरुभी येथे दोन षटकांचा सामना अंतिम सामना झाला होता आणि दोन षटकामध्ये 44 धावांची गरज असताना या धुरंधर फलंदाजानं ती ऐल तिलावरून पहिली तिरं आपली नौका कशी पार केली होती. सहा चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना त्या माजीद बनोजला मारलेले ते तीन षटकार अजूनही अंगाला शार आणणार आहेत असा फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय भूषण पाटील डावखुरा फलंदाज. रतनबुवा स्पर्धेमध्ये 14 चेंडूमध्ये 44 धावांची एक विस्फोटक खेळी या भूषण पाटीलने केली होती. तोच फलंदाज बघूया काय अपेक्षा असेल, प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो की काय हा भूषण पाटील. शेवटचं षटक हनामरीचं षटक बॉलिंग मार्कवर सज्ज अमर वारंगे तेवढ्या ताकदीचा असा गोलंदाज. यावेळी बघा दिशाईन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करतोय, पंचांचा इशारा वाईट बॉल. उदय तांडेल मुख्य पंचांच्या समवेत आहेत, ते स्क्वेअर लेगला आमचे तानाजी काका पंचांची भूमिका, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हाईट इशारा धावसंख्या धावफलकावर असेल, 36 धावा दोन गडी बाद 36 लॉस ऑफ टू विकेट्स ऑफ रेस्ट ऑफ नवी मुंबई वर्सेस शिरवणे प्रतिष्ठान. नवी मुंबई प्रीमियर लीगचा प्रबल दावेदार अंतिम विजेता संघ हा लढतो. यावेळेस बघा डायवेस्टीचा खूपच बाहेर चेंडू, बॅक टू बॅक दोन चेंडू इथं स्वैर चेंडू घोषित करतो पंच उदय तांडेल. बॅक टू बॅक दोन चेंडू इथं वाईट टाकलेले आहेत. नियम क्रमांक 25 वापरल्यानंतर धावसंख्या पहा धावफलकावर 37 धावा दोन गडी बाद. शेवटचं षटक टाकण्यात अमर वारंगे बॉलिंग मार्कवर आहे. शेवटचं षटक म्हणजेच काय तर स्लॉग वर डेट वर आणि हानामारीचं षटक. आपल्याला माहीत आहे जसप्रीत बुमराह आपल्या भारतीय संघाकडून शेवटच्या षटकाची सुरुवात करतो आणि इथे मात्र अमर वारंगे एकी चेंडू न टाकता अजूनही बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळी बघा थांबून खेळण्याचा प्रयत्न, पूलचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लाईन फाईन लेगच्या दिशेनं टटरलेला चेंडू, एक धाव इथं पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय आणि बघा बालम बाल मी तरी म्हणेन भूषण पाटीलला मिळालेलं जीवन. बघा अर्धा पिचवर असताना तर रवी म्हात्रेने थेट डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र यष्ट्यांच्या बाजूने गेला आणि बालम बाल इथं बचावलाय भूषण पाटील. दोन धावा भूषण पाटीलच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या इथं धावफलकावर लागते 39 धावा. अमर कम सिंग बोल्ड राईट अप ओढ विकेट. ओ हो व्हॉट अ शॉट, पहा हेलिकॉप्टर शॉट, चेंडू जातो सीमा रेषा पार. पहा भूषण पाटीलच्या बॅट मधून निघालेला एक जबरदस्त फटका, तडाखे बंद फटका, डीप लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकलेला उत्तुंग गगनभेदी गगन चुंबी हा षटकार. धावसंख्या पहा धावफलकावर 45 धावा दोन गडी बाद अमर. यावेळेस बघा पूल इज अ सक्सेसफुल, चेंडू जातो आउट ऑफ द पार्क, लागोपाठचा दुसरा षटकार. मी मगाशी म्हटलं होतं या फलंदाजाला कोहिनूर का म्हटलं जातं हे जिवंत उदाहरण प्रेक्षक अनुभवतात. पहा दोन चेंडूमध्ये दोन बॅक टू बॅक षटकार या भूषणनं ठोकल्यानंतर धावसंख्या दोन गडी बाद 51 धावा. अजूनही
तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे, या डावामधला तीन चेंडूंचा खेळ बाकी आणि तो भूषण पाटील खेळणार। भूषण पाटील सेट ऑन द फायर, खरोखरच एक जबरदस्त फलंदाज ठरलाय, तो फलंदाज ना यावेळेस बघा चुक चकवलाय या भूषण पाटीलला। अक्रॉस द बॅट ने खेळण्याचा मिड विकेटला प्रयत्न होता, परंतु थोडीशी लेंथ बदलली अमर वारंगेने आणि फसवला गेला इष्टरक्षकाचा, वेध घेऊन गेला चेंडू मिळधाव। शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत, तो फलंदाज नाही राहिला तर गोलंदाजाची कुंडली मांडणारा उत्तम ज्योतिषी ठरलाय। बघा हो, व्हाट अ शॉट, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट फॅन्टास्टिक शॉट बाय भूषण पाटील षटकार। सत्तावन्न धावा पहा, इटालियन लोकांना पिझ्झा खायचा शिकवावं लागत नाही, आणि या भूषण पाटीलला षटकार कसा मारावा ते सांगायची गरज नाही। पहा धावफलकावर धावा झाल्यात, सत्तावन्न धावा, दोन गडी बघा, हेलिकॉप्टर शॉट फसला गेला, चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँड म्हणून चेंडू जातो शत्रक्षराच्या मागे पडतोय चेंडू, आणि दोन धावा इथे चौकार, श्री मॅरेसा पार चौकार। बघा खचाला एकसष्ट धावा या इनिंगचा अंत झाला, या डावाचा डावा डावाची समाप्ती झाल्यानंतर एकसष्ट धावा रेस्ट ऑफ नवी मुंबईच्या, तर 62 धावांचं आव्हान या शिरवणे प्रतिष्ठान संघाला, म्हणजे नवी मुंबई प्रीमियर लीगचा अंतिम विजेता संघ शिरवणे प्रतिष्ठान संघाला 62 धावा या कशा पूर्ण होतील ते सांगण्यासाठी मी घेऊन जाते आमचे परम मित्र आणि आमचे ज्येष्ठ समालोचक मात्रे सरांना। आइए सर खुदे का हाल सुनाने के लिए कॉमेंट्री पर, माफ करा, यानंतरचं समालोचन पुढचं धावतो समालोचन करतील आमचे परम मित्र पांडुरंग खिल्लारे सर। आइए सर खुदे का हाल सुनाने के लिए कॉमेंट्री पर। विक्रोली ट्रायडंट 11 नवी मुंबई, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे व्यासपीठावर टॉस करण्यासाठी। विक्रोलियन्स विक्रोली आणि ट्रायडंट 11 नवी मुंबई रायगड 11, दोन्ही टीमचे कॅप्टन संजय सोलंकी यक्को आणि अमोल म्हात्रे सर विक्रोलियन्स विक्रोली कॅप्टन टॉस आडी या। यानंतर सेकंड सेमी फायनल आपल्यासमोर चालू होईल, आज आपण पाहू शकाल ठीक 3:15 वाजलेले आहेत आणि दुसरी सेमी फायनल ठीक 4 वाजता आपल्यासमोर येईल। 5 वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना इथे खेळवला जाईल विक्रोलियन्स विक्रोली आणि त्याचबरोबर ट्रायडंट 11 नवी मुंबई, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी संजय सोलंकी यक्को आणि त्याचबरोबर कॅप्टन अमोल म्हात्रे सर निलेश परदेसी आपण देखील या व्यासपीठावर, त्याचबरोबर ट्रायडंट ग्रुप ऑफ लॉजिस्टिकचे मालक सुरेशजी राणा यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। ट्रायडंट 11 नवी मुंबई कॅप्टन संजय सोलंकी यक्को आणि त्याचबरोबर निलेश परदेसी आपण या व्यासपीठावर, आपला सन्मान इथे केला जाईल आणि त्याचबरोबर विक्रोलियन्स विक्रोली संघाचे कर्णधार अमोल म्हात्रे यांना विनंती करून आपण टॉस साठी यायचंय लवकरात लवकर। नेक्स्ट सेमी फायनल आपल्यासमोर थोड्याच वेळात चालू होईल, ही इनिंग झाल्यानंतर बॉल द्या मैदानामध्ये, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। विक्रोलियन संघाचे कर्णधार अमोल म्हात्रे सर लवकरात लवकर आपण टॉस साठी या, त्याचबरोबर संजय सोलंकी यक्को कॅप्टन टॉस साठी या आणि या आपण ऐकूया पुन्हा एकदा या पहिल्या 3 षटकाच्या सामन्यामध्ये पांडुरंग खिल्लारे यांचा आवाज। या मॅचच्या दरम्यान टार्गेट इथे ठेवण्यात आलंय, या मॅचमध्ये 62 धावांचं नवी मुंबई प्रीमियर लीग विजेता संघ शिरोणी प्रतिष्ठान म्हणजेच अविनाशजी सुतार सर यांचा संघ इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय, त्यांच्या विरुद्ध किरण मेहर विवेक सुतार यांचा संघ इथे असेल, किरण मेहर आणि विवेक सुतार यांचा संघ इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय। तर मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर होईल याची नोंद घ्या, मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हरच खेळवली जाईल याची देखील दोन्ही टीमच्या कर्णधाराने नोंद घ्या। सामन्याकडे आपण घेऊन चलतोय पुन्हा एकदा पांडुरंग खिल्लारे यांच्याकडे, धन्यवाद। धन्यवाद कणजूर, पुन्हा एकदा
नगरसेवक चषक 2017 च्या वतीने आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. एक चांगली स्पर्धा अर्थातच क्रिकेटची परभणी मैदानामध्ये आपण पाहतोय. एकीकडे तुम्ही पाहू शकाल शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे, तर दुसरीकडे रेस्ट ऑफ नवी मुंबई. या दोन दिग्गज मातब्बर आणि बलाढ्य संघादरम्यान चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं तर झालं तर सर्वच्या सर्व स्टार खेळाडू हे नवी मुंबईमधले आज मात्र आमने सामने भिडण्यासाठी सज्ज झालेत. आणि खास करून कौतुक करावं लागेल भूषण पाटीलचं, चार षटकांचा जर विचार केला हवी तशी धावसंख्या स्कोरबोर्डवर नव्हती, परंतु शेवटच्या षटकामध्ये भूषणने मात्र आपल्या बॅटचा जलवा दाखवला आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 26 धावे वसूल केल्या आणि एक सन्मानजनक धावसंख्या मात्र धाव फलकावर ठेवण्यामध्ये अर्थातच यश मिळालं. तत्पूर्वी सामन्याला ते सुरुवात होते सलामीची जोडी शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघाकडून रवी म्हात्रे आणि त्याच्या जोडीला अर्थातच परशू साठे. तर पंचांना विनंती करतो सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंचांची भूमिका तानाजी भोईर अर्थातच लिजंड खेळाडू नवी मुंबईचे आणि त्यांना साथ देत आहेत ते आक्रमक फलंदाज उदय तांडेल. तर सामन्याला इथे सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते धर्मेश. तर समोर असेल डेंजर मॅन फ्रॉम तिरुवे म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तोच अष्टपैलू खेळाडू अर्थातच रवी. इथे मात्र आकड पद्धतीचा चेंडू बॅक फुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने चेंडू मारायचा होता. कदाचित रवीला असं वाटलं असावं की उजव्या एसटीचा हा चेंडू बराचसा बाहेर निघून जातोय, परंतु तसं होत नाही. या टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. चांगलं एसटी दक्षण मादीच्या माध्यमातून होत आहे आणि पहिला चेंडू मात्र मृदाव टाकण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळत आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज धर्मेशचा देखील अतिशय कमी वयामध्ये आपला ठसा नवी मुंबईमध्ये उमटवला. अतिशय तुफानी आणि भेदक दर्जाची गोलंदाजी गोलंदाज धर्मेशची आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगला फटका कव्वारच्या दिशेने लगावलेला हा षटकार. पहिला चेंडू जरूर तुम्हाला डॉट टाकला असेल, परंतु माझ्यामध्ये क्षमता आहे. दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावतोय. धावांचा श्रीगणेश होतोय. धाव फलकाचं दार इथे उघडलं जात आहे. धावसंख्या धावून पोहोचतोय 6 त्याचबरोबर सन्माननीय शक्तीबाई जैन यांच्याकडून सुवर्ण संधी असेल खेळाडूंना. प्रत्येक षटकारासाठी रोख रुपये 500 इथे देण्यात येतील. तर प्रत्येक षटकारासाठी शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघाच्या सर्वच खेळाडूंना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला शक्ती जैन यांच्या माध्यमातून रोख रुपये 500. तत्पूर्वी धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 6 या आकड्यावर स्थिर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कौतुक करावा लागेल धर्मेश पूर्णपणे उमेश्वर डोक्याचा वापर इथे करतोय. पूर्णपणे एक षटकार जरी लगावलेला असला तर देखील नंतरचे चेंडू तुम्ही त्याचे पाहू शकाल. अतिशय सुरेख दर्जाची गोलंदाजी, पुरेपूर हुशारीचा वापर आणि रवी सारख्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवण्यामध्ये आतापर्यंत यश मिळत आहे. अर्थातच या चेंडूचं वर्णन जर करायचं झालं तर उजव्या एसटीच्या बरोबर समोर चेंडू टाकला गेला होता आणि पंच गळवतात उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चाललाय. पंच गळवतात हा चेंडू खराब आहे. अवांतर धावीने सर्व धावपलक पुढे सरकल्या जात आहे. वाईट प्लस वन दोन धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. या दोन धावांनिशी धावपलकामध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. टार्गेटचा जर विचार केला 62 अर्थातच 62 धावांचं टार्गेट आणि ते चेस करण्यासाठी सलामीची जोडी रवी आणि परशू. गोलंदाज सज्ज होतोय धर्मेंद्र. इथे मात्र चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूला हलक्या हाताने पंच केलं. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. तिथे शतरक्षण तैनात आहे. चेंडू पकडतोय उचलतोय फेकतोय. तत्पूर्वी मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एकेरी आणि दुहेरी धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट या धर्मेशच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण सातत्यानं तुम्ही पाहू शकाल ओपन क्रिकेटमध्ये देखील चांगलं कार्य या धर्मेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि तीच नजाकत या देखील सामन्यामध्ये पहिल्या षटकात धर्मेंद्र दाखवून देतोय. इथे मात्र फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न इथे कुठेतरी फसतोय. पाहता पाहता षटक क्रमांक पहिले इथे पूर्ण होते. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या संपुष्टीनंतर धाव फलकावरती धावा लागतायत. बिनगडी बाद मऊ आणि संधी मिळते ती डीजे विकीला.
डीजे विकीच्या माध्यमातून ऐकायला मिळते सकाळपासून विविध प्रकारची गाणी त्याच्या माध्यमातून आपल्या कानापर्यंत पोहोचतात. डीजे मास्टरचं देखील या नगरसेवक चषकाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत असणार आहे. तर षटक क्रमांक पहिला इथे पूर्ण झाला, धाव फलकावर धावा लागल्यात 9 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मंगेश, अर्थातच पंचांचा इशारा, व्हाइट बॉल खराब मारा, पहिला चेंडू हा कुठेतरी खराब टाकला जातोय. कारण उमेश सर तुम्ही पाहू शकाल कुठेतरी गोलंदाज वेग वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेस गोलंदाज वेग वाढवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कुठेतरी दिशा भरकटण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तर धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते. इथे मात्र मोठा फटका, परसूच्या बॅट मधून उंची जास्त, लांबी पाहिजे, अर्थातच चेंडू बराच काळ हवेत. इथे मात्र अनुप पाटीलच्या माध्यमातून झेल सुटतोय आणि त्याचा मोहबदला 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं, पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच, झेल सुटलाय परसूच्या आणि हा झेल किती महागडा ठरणार येणारी वेळ आणि येणारे काही चेंडू नक्कीच सांगून जातील. तत्पूर्वी व्यासपीठावर सन्माननीय सुरेशजी राणा साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं नगरसेवक चषकाच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 12 धावा धाव फलकावर लागल्यात. इथे मात्र रवीच्या माध्यमातून कडक फटका, ब्रँडेड फटका लगावला जातोय, अखूड पद्धतीचा चेंडू होता आणि परशुने लगावलेला हा षटकार आहे. अर्थातच धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. विक्रोलिन्स विक्रोलिन्स संघाचे कर्णधार, त्याचबरोबर ट्रायडंट 11 नवीन भाई टीमचे कॅप्टन संजय सोलंकी यक्कू, आइए जल्द से जल्द टॉस के लिए अमोल मात्रे सर या लवकरात लवकर टॉस साठी. अर्थातच इथे चांगला षटकार लगावला, त्यानंतर एक सिंगल धाव इथे परशुच्या माध्यमातून घेतली जाते. तर चांगला क्रिकेट, समसूचक पद्धतीचं क्रिकेट परशु आणि रवीच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या आतापर्यंत धावून पोहोचते तब्बल 19 या आकड्यावर. 19 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिलं षटक चांगलं होतं परंतु हे षटक थोडंसं महागडं ठरतंय की काय असा प्रश्न. इथे मात्र कडक ब्रँडेड नजाकतीय फटक्यामध्ये आणि चेंडू चालाय सरळ सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. इथे मास्टर अतिशय सुरेख असे फटकेबाजी, त्याचबरोबर शक्ती जैन यांच्या माध्यमातून आतापर्यंत 2 षटकार रवीने लगावलेत आणि 1 षटकार परशुने लगावलाय. टोटल 1.5 पांडुरंग प्रत्येक षटकारासाठी शिरवणी प्रतिष्ठानला 500 रुपयाचं पारितोषिक असेल शक्तीबाई यांच्याकडून. आतापर्यंत 3 षटकार लागलेत आणि 3 षटकारासाठी पारितोषिक असेल शिरवणी प्रतिष्ठानसाठी शक्तीबाई यांच्याकडून. नक्कीच शक्तीभाई यांचं देखील नगरसेवक चषकाच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत करतोय. आणि पहिला हादरा, पहिला धक्का संघाला बसतोय, अर्थातच रवी मात्र इथे बाद होतोय. धावसंख्या स्थिरावली आहे 25 वरती आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे पाहू शकाल नगरसेवक ट्रॉफी 2017 आणि यावेळेला आमच्या मंचाच्या बाजूला एक मंच प्रस्थापित केला टेनिस क्रिकेट .in साठी. त्याच्या बाजूला अजून एक मंच आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे आपल्याला संपूर्ण प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था, सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक खेळाडूने व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पद्धतीचं जेवण तिथे असेल, त्या जेवणाचा आस्वाद मात्र तुम्हाला घ्यायचा आहे सर्व प्रेक्षकांसाठी, त्याचबरोबर सर्व खेळाडूंसाठी. हे आदरणीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर उद्योजक अभिनवजी सुतार साहेब, त्याचबरोबर किरण मेहर, विवेक सुतार आणि अनिलजी भोईर यांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व प्रेक्षकांनी निश्चितच भोजनाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. धन्यवाद. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच पूर्णपणे तमाम प्रेक्षकांची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तत्पूर्वी 2 षटकांचा इथे खेळ चालू असताना 1 चेंडू या षटकातला शिल्लक आणि धावसंख्या वाढून पोहोचते तब्बल 25. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, त्यावर जरूर चांगला फटका इथे लगावला चेंडू हवेत आणि 9 मैल लॅन्स मध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू जरूर चाललाय सीमा पार. खणखणीत चौकार दत्ता मोहिते इथे लगावतोय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा कमालीची वाढ होत आहे. षटक क्रमांक 2 देखील इथे पूर्ण होत आहे. 2 षटकांच्या संपुष्टीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडीबाद 29 धावा. अर्थातच तुम्ही पाहताय नगरसेवक चषक 2017 हे भव्य आणि दिव्य असं आयोजन. पहिल्या दिवसापासून मोठमोठे खेळाडू या मैदानावर आले, त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने उमेश सर या स्पर्धेचं जर कार्य आपण पाहायला गेलं तर प्रेक्षकांना कसा आनंद मिळेल याची पुरेपूर काळजी अर्थातच या आयोजकांनी घेतले. त्यामध्ये खास करून उल्लेख करावासा वाटेल कार्यसम्राटाचा नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब,
त्याचबरोबर त्यांचे बंधू अविनाशजी सुतार साहेब, त्याचबरोबर किरणजी मेहर, विवेक सुतार आणि त्याचबरोबर अनिलजी भोईर या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी आभार प्रकट करतो आहे. कारण इतकी चांगली टूर्नामेंट, इतकी चांगली क्रिकेटची मेजबानी आज मात्र संपूर्ण नवी मुंबईकरांना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू ठेवायचा आहे, कृपया करून वेळ वाया घालवू नका. दोन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि दोन षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात, तब्बल 29 अर्थातच 29 धावा धाव फलकावरती लागल्यात. या स्पर्धेचा जर विचार केला तर रबर क्रिकेट ट्रायडंट नवी मुंबई कॅप्टन संजय सोलंकी टॉससाठी तरी द्यायचा आहे. संजय सोलंकी आपल्याला विनंती करतो लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचं, टॉस इथे केला जाईल. तत्पूर्वी गोलंदाजीमध्ये बदल होतोय, षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं घेऊन येतोय गोलंदाज प्रिन्स, अर्थातच 48 करावे संघाचा खेळाडू आज मात्र या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फुलर यांचा चेंडू, त्या चेंडूला मात्र मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित करायचं होतं, प्रयत्न फसतोय. तत्पूर्वी पंचांचा इशारा, नो बॉल, नो प्लस वन, दोन धावा आणि फलंदाजाला मिळेल ती म्हणजे फ्री हिटची संधी. तर संधीच्या बाबतीत सांगायचं झालं तर जीवनामध्ये देखील प्रत्येकाला संधी मिळते, जो संधीचं सोनं करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. इथे मात्र संधी मिळाली आहे फ्री हिटची, पाहिजे त्या संधीचं सोनं करतो का फलंदाज दत्ता मोहिते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 31 धावा धाव फलकावर. इथे मात्र फुलर यांचा चेंडू होता बॅकफुटवर जाऊन कबूरच्या दिशेने हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतो. फ्री हिटची संधी जरूर मिळाली परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये, अर्थातच निर्धाव चेंडू. डॉट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं पंचांचं खास करून कौतुक करावं लागेल. त्यामध्ये तानाजी काका असतील, त्यामध्ये उदय तांडील असतील, त्यामध्ये विश्वनाथ ठाकूर भाऊ असतील आणि त्यामध्ये असतील शशी साटम सर. अर्थातच चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी सुरेख गोलंदाजी प्रिन्स, फलंदाज दत्ता मोहिते इथे बाद होतोय. धाव संख्या स्थिरावली आहे, अर्थातच 31 वर. फलंदाज मैदानामध्ये अक्षय पाटील, आणि अक्षय पाटील जसा मैदानामध्ये उतरला त्यानंतर भूषण पाटील काहीसा कानमंत्र देतोय गोलंदाज प्रिन्सला. अर्थातच एकाच गावातले दोन्ही खेळाडू आहेत आणि अक्षय पाटील इथे मात्र अक्षय पाटीलच्या बाबतीत जर सांगायचं झालं, नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये केलेली फलंदाजी सर्वांनाच आठवत असेल आणि अर्थातच या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला रोख रुपये 10,000 पारितोषिक आहे. इतकी मोठी आणि इतका महत्वाचा हा सामना आहे याची नोंद अर्थातच दोन्ही संघांच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. अक्षय पाटील अर्थातच नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूने तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली तोच खेळाडू इथे खेळतोय. अक्षय पाटील लांबच लांब षटकार या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. तत्पूर्वी गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय, 48 कराव्या संघामधून खेळणारा आणि आज मात्र खेळतोय रेस्ट ऑफ नवी मुंबई या संघादरम्यान. तर इथे मात्र पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल अर्थातच खराब मारा. भूषण पाटीलने काहीसा कानमंत्र प्रिन्सला जरूर दिला होता कारण अक्षय पाटीलच्या जर पट्ट्यामध्ये चेंडू आला तर मात्र तो चेंडू सीमारेषे बाहेर जातो आणि कुठेतरी फलंदाजापासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथे प्रिन्स करतोय आणि त्या प्रयत्नाला मात्र अपयश येत आहे. पुढचा चेंडू असेल प्रिन्सचा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठेतरी थोडासा बाहेर वळण घेतोय आणि त्या चेंडूला बॅटच्या मिडलमध्ये घेणं फलंदाजाला कुठेतरी कठीण होऊन बसलंय. अर्थातच निर्धाव चेंडू ती सांगता इथे पार पडतोय. धावसंख्या स्थिरावली आहे, 32 धावा आत्तापर्यंत धाव फलकावर लागल्यात. इथे मात्र गती परिवर्तन, स्लोअर बन पद्धतीचा चेंडू, कौतुक करावा लागेल प्रिन्स. पूर्णपणे ओपन क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा या प्रिन्सने कायम ठेवला आहे आणि आज मात्र अक्षयच्या समोर गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन्स अर्थातच गती परिवर्तन हा एक मोठा पर्याय त्याच्यासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली, 32 डॉट बॉल. इथे मात्र फुल टॉस, उंची जास्त लांबी कमी, दोन शतरक्षक धावत आहेत. योगेश भगत अर्थातच चांगलं शतरक्षण होत आहे, झेल जरूर सुटला परंतु एफर्ट तुम्ही पाहू शकाल
आपल्याकडून जितकं होईल असं 100% एफर्ट गोफळाने वापरलं होतं. झेल सुटला आणि त्याचा मोह बदला. दोन धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 34-34. त्याचबरोबर जितके प्रेक्षक इथे सामने पाहण्यासाठी आलेत, त्याचबरोबर जितके खेळाडू दूरवरून आलेत, त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था इथे मात्र करण्यात आली आहे. मंचाच्या बाजूला तुम्ही पाहू शकाल खेळाडू कक्ष आणि त्याच्या बाजूला एक जे टेंट उभारलं गेलंय तिथे मात्र जेवणाची व्यवस्था असणार आहे सर्वांचीच. त्यापूर्वी गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूला सरळ भिरकावून दिलंय. चेंडू चालाय सरळ सीमा पार, 6 धावांसाठी बिग बिग आणि ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 वर. डीजे तसंच तीन षटकांचा खेळ देखील इथे संपतो आणि जसं चौथ्या षटकाला सुरुवात होईल तसं मी पुन्हा एकदा माईक सोबत माझ्या साथी समालोचक कमी वयामध्ये चांगलं विनंती करेन. आपण या व्यासपीठाच्या समोर आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल निलेश परदेसी यांना, कारण तुमच्या स्ट्रायडंट नवी मुंबई साठी सर्व खेळाडूंना उपलब्ध करून देणं, मोठमोठ्या स्पर्धा गाजवणं म्हणून महत्वपूर्ण भूमिका ज्यांची राहिली आहे असे निलेश परदेसी अतिशय नावाजलेले खेळाडू आहेत रायगड परिसरातले, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. उद्योजक सूरजजी राणासाहेब त्याचबरोबर तुतारी वादक देखील आमचे सज्ज झालेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो निलेश परदेसी यांच्यासाठी, अतिशय चांगलं कार्य ते करतायत. प्रत्येक खेळाडू रायगडच्या माध्यमातून आज त्यांच्या माध्यमातून खेळताना आम्ही पाहतोय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आणि सुरेशजी राणासाहेब यांच्या शुभ हस्ते निलेश परदेसी यांचा सन्मान इथे होतोय. टेनिस क्रिकेट विश्वातला कॅप्टन कोल म्हणून ज्या खेळाडूला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व जाणतं आणि निश्चितच यंदाच्या सत्रामध्ये विक्रोलिन्स विक्रोली संघ खूप मोठ्या फॉर्म मध्ये, त्याचं श्रेय अमोल म्हात्रे सरांना तर आहेच. आणि सुप्रीमो स्पोर्ट्स फाउंडेशन साठी सुप्रीमो ट्रॉफीसाठी ज्या खेळाडूंनी 1,00,000 रुपयाचा धनादेश गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी दिला होता असा एक दिलदार टेनिस क्रिकेट विश्वातला कर्णधार अमोल म्हात्रे सर यांचा इथे सन्मान केला जाईल. विनंती करेन सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आपल्या शुभ हस्ते अमोल म्हात्रे सरांचा आपण सन्मान करायचा आहे. दोस्तों फिर एक बार मैं मानस बिनोरे आपको ले जाऊंगा मैदान भुजा पे नगर सेवक ट्रॉफी 2017 का ये मुकाबला यहाँ पे दूसरा सेमीफाइनल सिर्फ दर्शकों के लिए ये मुकाबला खेला जाने वाला है. तो यहाँ पे हमारे कई मान्यवर है जिन्हों का सम्मान किया जा रहा है. फिलहाल तो मुकाबले की ओर ले चलता हूँ. कुल टोटल बनता हुआ 40 रन बन चुके हैं. जीत के लिए 62 रनों की जरूरत है. टीम शिरोवणे बनाम टीम रेस्ट ऑफ नई मुंबई का यह मुकाबला. रेस्ट ऑफ नई मुंबई ने पहले बनाए थे 61 रन, तो 62 रनों का पीछा करते हुए 40 रनों तक जा पहुंची है बल्लेबाजी करती हुई टीम शिरोवणे. ये गेंद हेलीकॉप्टर शॉट, देखते ही देखते गेंद सीमा पार, बहुत ही बड़ा छक्का बल्लेबाज के बल्ले से आता हुआ. धन्यवाद. तो ये मैच आपको फिर एक बार ले चलता हूँ मैदान की ओर. बल्लेबाज अक्षय ने एक बहुत ही बढ़िया छक्का लगाया था, हेलीकॉप्टर शॉट जो कि MS धोनी का ट्रेडमार्क है. उस शॉट को आजमाया, बहुत ही बढ़िया छक्का वहां पर देखने को मिला था बल्लेबाज अक्षय से. लेकिन ये गेम किस गेम पे है, तू तू और मैं की वजह से एक ही रन प्राप्त होता हुआ. तो यहाँ भी धोखा भी हो सकता था टीम शिरोवणे की. इन दोनों बल्लेबाजों को रन आउट का चांस भी बन सकता था रेस्ट ऑफ नई मुंबई के लिए, लेकिन वो चांस नहीं बना. सेकेंड पे बल्लेबाज फिर एक बार अमर, सेकेंड पे अमर
गेंदबाज तैयारी है, गेंद स्टेप आउट करके खेलने का प्रयास, एक रन तो मिलता हुआ दूसरे रन के लिए तेजी से वापस आना चाहेंगे, लेकिन ओहो बहुत ही फिसला फिसली होती हुई वहां पे कीचड़ है मैदान पे, यकीनी तौर पर बारिश का मौसम है तो फिसला फिसली तो होनी है, लेकिन दोनों बल्लेबाजों ने दौड़ के पूरा किए तीन रन, और इन तीन रनों के साथ 50 रन बन चुके हैं बल्लेबाजी करते हुए टीम शिवम को। 8 गेंदे और जीत के लिए 12 रनों की आवश्यकता, 8 गेंदे 12 रन शिरोमणि टीम को जीत के लिए चाहिए। रेस्ट ऑफ नवी मुंबई के विरुद्ध खेलती हुई टीम शिरोमणि है, गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज धर्मेंद्र तैयार, स्ट्राइक एंड बैक्शन, ये गेंद इस गेंद को ट्रैवल किया मिड विकेट की दिशा में, फील्डर मौजूद, एक रन पूरा, दूसरे रन के लिए कोई गुंजाइश नहीं, यानी कि एक ही रन से संतुष्टि करते हुए दोनों बल्लेबाज, और इस एक रन के साथ 51 रन कुल स्कोर कार्ड के ऊपर टोटल बढ़ता हुआ, आने वाली 7 गेंद है जीत के लिए 11 रनों की आवश्यकता होगी टीम शिरोमणि को, 7 गेंद 11 रन, ये फुल टॉस लेंथ की गेंद थी, अंपायर का नो बॉल का इशारा आता हुआ, और एक रन तो पूरा किया इस नो बॉल पे, 1+ देखते हैं कितने रन मिलेंगे, 2 तो पूरे, तीसरे की गुंजाइश, वापस आएंगे और 3 रन चीते की रफ्तार से पूरे, यानी कि 1+3 ऐसे 4 रन, 4 अतिरिक्त रन मैं तो कहूंगा शिरोमणि टीम को मिलते हुए, और इसी के साथ टोटल बढ़ता हुआ 55 रनों पे कुल स्कोर पहुंचता हुआ, आने वाली 7 गेंद है और 7 रनों की आवश्यकता, फ्लीट अंपायर का फ्लीट का इशारा आता हुआ, तो फ्लीट का ये मौका बनेगा बल्लेबाज के लिए, गेंदबाज तैयार, ये गेंद इस गेंद को खेल दिया फील्डर गेंद के पीछे भागते हुए, जब तक आएंगे तब तक एक रन तो पूरा किया और दूसरे रन के लिए वापस आएंगे, 2 रन पूरे, लेकिन तीसरा रन लेना चाहते थे वहां पे मना किया, तो 2 रनों के साथ फिर एक बार 57 रनों पे कुल स्कोर जा पहुंचा है, आने वाली 6 गेंदे जीत के लिए 5 रन, पानी की मांग की जा रही है मैदान में, जल्द से जल्द पानी दिया जाए, जो कि एक दर्शनीय मुकाबला याद खेला जाएगा, नगर सेवक ट्रॉफी 2017 शिरोमणि के मैदान पर, जो कि ज्ञानेश्वर सुतार साहब और अविनाश जी सुतार साहब इनके नेतृत्व में ये ट्रॉफी का आयोजन किया जा रहा है, यकीनी तौर पर एक दर्शनीय मुकाबले, मनस इथे आपण टॉस करणार आहोत या मॅचचा, नेक्स्ट सेमी फायनल आपल्या समोर थोड्याच वेळात येते, आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी शक्तीबाई यांना विनंती करून आपल्या सोबत टॉस करायचं आहे, शक्तीबाई यांच्या सोबत टॉस होते, सेकंड सेमी फायनल आपल्या समोर थोड्याच वेळात तिथे चालू होते, आणि इथे नाणेफेक जिंकली ट्रायडंट 11 नवी मुंबई, म्हणजे सर रायगड 11 या संघाने, आणि तुमचा निर्णय जो काही असेल, 5 ओव्हरचा सेमीफायनल नंबर 2 असेल, आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, ट्रायडंट 11 नवी मुंबई विक्रोली नेक्स्ट मॅच आपल्या समोर, टॉस जिंकून प्रथम निर्णय येणे अजूनही बाकी आहे, टॉस इथे जिंकला रायगड 11 या संघाने, म्हणजे ट्रायडंट 11 नवी मुंबई या संघाने, थोड्याच वेळात आपल्या समोर सेकंड सेमीफायनल चालू होईल, तत्पूर्वी ऐकत रहा या मॅच मध्ये मानस मनोहरांचा आवाज, धन्यवाद, धन्यवाद कुणाल सर, आपने मुझे मौका दिया था यहाँ पे इस ट्रॉफी में आने का, जो कि मुझे बुलाया था कुणाल सर ने, और यहाँ पे मौका दिया कमेंट्री करने का, तो सभी आयोजकों को मैं धन्यवाद देना चाहूंगा, लेकिन फिर एक बार दोस्तों आपको ले चलता हूँ मैदान की ओर, जहाँ पे आने वाली 6 गेंदों में 5 रनों की आवश्यकता होगी शिरोमणि टीम बल्लेबाजी करती हुई रेस्ट ऑफ नवी मुंबई के विरुद्ध इस मैदान में, 6 गेंदे
पांच रन 62 रनों का 62 रनों का जो लक्ष्य है उस लक्ष्य का पीछा करते हुए इस सत्र का आखिरी ओवर, इस पारी का आखिरी ओवर और जीत के लिए 5 रनों की आवश्यकता। आने वाली 6 गेंद 5 रन स्ट्राइक एंड पे अमर गेंदबाजी मार के ऊपर हर्षल। ये गेंद अमर के लिए, अमर ने इस गेंद को खेल दिया है। फील्डर गेंद के पीछे दौड़ते हुए 1 रन पूरा, 2 रन के लिए तेजी से वापस आना चाहेंगे और गुड रनिंग बिटवीन द विकेट कहा जाएगा। इन दोनों की रनिंग को छीटे की रफ्तार से 2 रन पूरे किए और इन 2 रन के साथ कुल टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 59 रन बन चुके हैं। तो आने वाली 5 गेंदे और जीत के लिए केवल 3 रनों की आवश्यकता, 5 गेंदे 3 रन। ये अमर के लिए, अमर रेस गेंद को स्टाइलिश शॉट, नजाकत भरा शॉट और सीधा बाउंड्री पार, 6 रनों के लिए मुकाबला खत्म किया। मुंबई प्रीमियर लीग पर्व 2 जिंकलं या संघाने शिरोणी प्रतिष्ठान, पुन्हा एकदा रेस्ट ऑफ नवी मुंबई या संघाचा पराभव झाला आणि शिरोणी प्रतिष्ठान अविनाशजी सुतार यांचा संघ पुन्हा एकदा जिंकला स्पर्धेमध्ये। एकदा शिरोणी प्रतिष्ठान यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवा मित्रांनो। अतिशय चांगला खेळ दाखवला रवी म्हात्रेच्या कॅप्टनशिप खाली खेळत असताना। सर्वच खेळाडूंनी विकी भोईर असेल, अजिंक्य असेल व त्यांचे संपूर्ण खेळाडू, त्यामध्ये रवी म्हात्रे स्वतः कर्णधार, अमर वारंगे, अक्षय पाटील या खेळाडूंनी अतिशय चांगला खेळ दाखवला। तुम्हाला सर्वांचे अभिनंदन असेल। या स्पर्धेच्या माध्यमातून इथे टॉस झालाय। एको सोलंकी आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा। फिल्डिंग सला मैदानामध्ये 5 ओव्हरची मॅच इथे खेळवली जाईल याची नोंद घ्या। या सामन्यासाठी आमचे 2 पंच पुन्हा एकदा सज्ज होतील, विश्वनाथ ठाकूर आणि शशी साटम। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे, परंतु मित्रांनो तुम्ही जेवल्यानंतर ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स डस्टबिन मध्ये टाका, मैदानामध्ये कुठेही घाण करू नका, ही विनंती असेल आयोजकांच्या वतीने। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पद्धतीचं जेवण तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, परंतु ज्या तुम्ही जेवल्यानंतर ज्या प्लेट असतील त्या डस्टबिन मध्ये टाका, तिथे काळ्या रंगाची पिशवी ठेवण्यात आलेली आहे त्यामध्येच त्या प्लेट टाका, ही विनंती असेल। Wax on the floor, catch a contact.